कोपरगावमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष वहाडणे यांनी उसनवारी करून ठेकेदाराला 10,92,792 रुपये पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये दिलेत आणि बाकीचे पैसे लवकरात लवकर देऊ असं सांगून काम सुरू करण्यास सांगितलंय. शहरवासियांना आरोग्य सेवा देणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार मिळाला नाही म्हणून त्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून कोपरगाव शहराच्या आरोग्याचा गाडा थांबला होता. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं हा पेच निर्माण झाला होता. मात्र त्याची शिक्षा शहरवासियांना भोगावी लागत होती. हा पेच सोडवण्यासाठी कुठलीही हालचाल होताना दिसत नव्हती. अखेर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी फेब्रुवारीच्या 8,92,792 रुपयांच्या धनादेशाबरोबर व्यापारी मित्रांकडनं आणलेली 2 लाखांची रोकड ठेकेदारास दिली आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून उसनवारी करून ठेकेदाराला धनादेशासह 10,92,792 रुपये पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये देऊन त्यांनी पुढचं देणं लवकरच देऊ असं सांगून काम सुरू करण्यास सांगितलंय. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर म्हणाल्या, ठेकेदार एजन्सीनं आमच्याकडे 8 मेला फेब्रुवारीचं बिल दिलं, त्यामध्ये त्रुटी असल्यानं त्यानं दुरुस्ती करून 9 मे रोजी बिल दिलं. 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्यामुळं 11 मे रोजी नगराध्यक्षांची सही झाली आणि 12 मे रोजी माझी सही झाली. ठेकेदाराला बोलवलं पण त्यानं 1 महिन्याचा धनादेश स्वीकारण्यास नकार दिलाय. कराराप्रमाणे पालिकेचे पैसे मिळो न मिळो ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करणं बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, बोलून वाद वाढवण्याची सध्या तरी आपली इच्छा नाहीये. आज कुठल्याही विषयावरती आपण बोलणार नाही, वेळ आल्यावरती बोलू असंही शेवटी नगराध्यक्ष वहाडणे यांनी सांगितलंय. यावेळी पत्रकार परिषदेस नगरसेवक स्वप्नील निखाडे, विनायक गायकवाड, बाळासाहेब आढाव, संजय कांबळे, वसंत जाधव आदी उपस्थित होते. कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य खात्याचे सफाई ठेकेदाराचे कर्मचारी 2 महिन्याचा पगार थकल्यामुळे 6 दिवसापासून ते संपावर होते. सफाई ठेकेदाराचे नगरपालिकेकडे 3 महिन्याचे बिल बाकी आहेत आणि पुन्हा आता 4 महिन्यासुद्धा आता भरेल. पहिले ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे पगार करण्यासाठी डिझेल, पेट्रोल, वाहन दुरुस्ती यासाठी त्याला एक जवळजवळ 13-14 लाख रुपयाची गरज त्याला होती. म्हणून तो म्हटला की 2 बिलं घेतल्याशिवाय माझं काही काम होणार नाही, पगार करता येणार. 3 बिलं सबमिट केलेलं असून त्याचे एकच बिल मिळाल्यामुळं सगळं गोंधळ शहरामध्ये झाला. 6 दिवसापासून संप चालू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ नये यासाठी मी स्वतः या ठेकेदाराला बोलून घेतलं. त्याला म्हटलं की तू पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्याचा जो चेक आहे तो घेऊन टाक. त्याला मी आता जो 8,91,000 चेक मी आता दिला. मी स्वतः कामगारांचा पूर्ण पगार हवा यासाठी मी स्वतः प्राथमिक आता 2 लाख रुपये त्याला मी उसळी आणून त्याला दिले. त्याला सांगितलं अजून 2 लाख रुपये लागले, अजून मी तुला आणून देईन. पण सर्व कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे पगार करून तुम्ही कामावर या. आता सर्व तुमच्या समोरच त्यांना जो चेक आणि रोख रक्कम त्यांच्याकडे मी सुपूर्द केली. उद्या सकाळी 6 वाजेपासून नेहमीप्रमाणे नियमितपणे कोपरगाव शहराची साफसफाई सुरू होणार आहे. धन्यवाद. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.